हॅलो गाईज, वेलकम टू अवर अनादर व्लॉग. आज आपण जाणार आहोत एका ऐतिहासिक मंदिराला भेट द्यायला, आणि हे मंदिर आहे आपल्या मुंबईमध्येच. चला तर मग. तर मित्रांनो, आता आम्ही उतरलो आहे अंबरनाथ स्टेशनला. इथून ईस्टला आलो, अंबरनाथ ईस्टला. इथून आम्ही रिक्षा पकडणार, पर सीट 20 रुपये रिक्षाचे, आणि डायरेक्ट जाणार शिवमंदिराकडे. मित्रांनो, आत्ता आम्ही पोचलो आहे मंदिराच्या इथे, आणि मंदिरामध्ये आता एंटर करणार फुलं वगैरे घेऊन. 1060-61 हे मंदिर बनवलं आहे. आता 2024 चालू झालं आहे, म्हणजे 2061 याला 1000 वर्ष पूर्ण होतील. मित्रांनो, महाराष्ट्रातील हे प्राचीन अमरनाथ मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते, आणि 2061 1000 वर्ष पूर्ण होतील या मंदिराला. पण हे मंदिर आज कसं उभं आहे हे तुम्हाला दाखवतो. गाडी आहे ना आपली, गाडी इथंच होती. सरळ फुटला पाहिजे, सरळ फुटला पाहिजे. मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंग इतकं जुनं मंदिर आहे, पण इतकं जुनं मंदिर असूनही ही वास्तू एकदम दिमाखामध्ये उभी आहे. त्याच्यावरचं कोरीव काम, त्या काळात ना मशिनरी होत्या ना काहीच नव्हतं, तरी पण इतकं काम केलं या मंदिरवरती, आणि अजूनही त्याच थाटात हे मंदिर उभं आहे. आणि आत्ताच्या ज्या वास्तू असतात त्यांना फक्त 100 वर्षाचं गॅरंटी देतात लोक, आणि ह्याला 1000 वर्ष पूर्ण व्हायला आली तरी पण अजूनही थाटात उभं आहे मंदिर. बघा मित्रांनो, एकदम सुंदर असं कोरीव काम केलं आहे त्याच्यावरती. तसंच बाहेरून मंदिराच्या छोट्या छोट्या देवी देवतांचे मंदिर आहेत,
एक गुफेमध्ये शिवलिंग आहे. कोणत्याही मंदिरात गेले तर तिथं वातावरण एकदम शांत मिळतं, तसंच याही मंदिरात एकदम शांत वातावरण आहे. इथे आल्यावरती 5 मिनिटं बसण्याचा आनंद आहे जो वेगळाच आहे. डोक्यातले निगेटिव्ह विचार, टेन्शन वगैरे इथं आल्यावरती सगळं विसरून जायला होतं. कदाचित म्हणून लोक मंदिराकडे येतात, कारण आपलं पर्सनल लाईफमधले सगळं काय विचार असतात ते इथं आल्यावरती, कमीत कमी इथे आल्यावरती तरी डोक्यातून निघून जातात, आणि शांतपणे बसून आनंद घेता येतो. मित्रांनो, खूप मोठा असा इतिहास आहे या मंदिराचा. जितका मोठा इतिहास आहे तितकंच सुंदर आणि नक्षीदार हे मंदिर आहे. मला तर वाटतं की तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या आणि शिवशंभूचं दर्शन घ्यावं. मित्रांनो, आज आपण आपला हा व्हिडिओ इथेच संपवत आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि असेच व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत राहू. तोपर्यंत